चली गई है सारी खुशी। जगातल्या प्रत्येकालाच आनंदी राहायचंय. प्रत्येक जण आपापला आनंद शोधतोय, पण अनेकांना तो सापडतच नाही. दिसतो पण पकडता येत नाही. कुठे असते आनंदाची किल्ली? शोधूया गोष्ट मनाचीच्या आजच्या भागात. नमस्कार, मी अमोल जोशी. गोष्ट मनाची या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. आनंदी राहायला कुणाला आवडत नाही, पण प्रत्येक जण आनंदी असतोच असं नाही. माणसाला आनंदी ठेवणारा घटक कुठला, या एकाच प्रश्नाचं उत्तर अमेरिकेतली एक संस्था गेली 75 वर्ष शोधतीय. 3 पिढ्यांच्या संशोधनातनं त्यांना माणसाच्या आनंदाचा गाभा सापडलाय. द क्लिअरेस्ट मेसेज दॅट वी गेट फ्रॉम दिस 75-year स्टडी इज दिस. गेल्या 75 वर्षांच्या संशोधनातून आलेला निष्कर्ष आता मी सांगतो. सकस आणि आरोग्यपूर्ण नाती हीच आपल्याला आनंदी आणि निरोगी ठेवतात, हेच सत्य आहे. सामाजिक सलोखा हा आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतो. एकटेपणा मारक असतो. ज्या व्यक्ती समाजाशी, कुटुंबाशी, मित्रांशी, सहकाऱ्यांशी जोडलेल्या असतात, त्या एकलकोंड्या व्यक्तींपेक्षा अधिक आनंदी आणि दीर्घायुषी ठरतात. एकाकी व्यक्तींचं आयुष्य कमी असतं आणि कमी वयात त्यांना विविध आजार जडतात. Than people who are not lonely. नाती. नाती हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग. माणूस हा समाजशील प्राणी असल्याचा दुसरा अर्थ हाच की तो एकमेकांशी नाती जोडतो. या नात्यांचा संबंध हा केवळ आपल्या मनाशी किंवा मेंदूशी आहे असं नाहीये, तर आयुष्यातल्या अनेक बाबींवर या नात्यांच्या दर्जाचा परिणाम होत असतो. नाते ही मुळातच आपल्या आयुष्याला एक प्रकारचा अर्थ प्राप्त करतात. मग कुठलंही नातं असेल, आपण जोडलेली नाती असतील, बालक पालक म्हणजे पेरेंट्सचं नातं असेल, नवरा बायकोचं नातं असेल, कुटुंबाचं नातं असेल, नातेवाईक असतील, सो नाती मुळात आपल्या आयुष्याला एक प्रकारचा अर्थ निर्माण करतात. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा आणि आपल्या नात्यांचा खूप सारा जवळचा संबंध असतो. आणि आपल्याला नात्यांमुळे आपण असं म्हणूया की एक प्रकारचा आनंद निर्माण होतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या जी काही देवाणघेवाण असते ह्याच्यातनं आपल्याला आपण असं म्हणूया की एक प्रकारची ऊर्जा, जगण्यासाठीची ऊर्जा आपण मिळवत असतो. माणसाच्या आयुष्याचा प्रवास नात्यांपासूनच सुरू होतो. माणसाला एक छोटं पिल्लू झालं असं आपण कधी म्हणत नाही. आपण म्हणतो ह्याला मुलगा झाला, त्याला मुलगी झाली, ते आजोबा झाले, ती आजी झाली, कोणी मावशी होतं, कोणी आत्या होतं, कोणी काका होतो, कोणी मामा होतो. माणूस या जगामध्ये पहिला श्वास घेतो तोच अनेक नात्यांच्या जाळ्यामध्येच. आणि माणसाचं एक आयुष्य संपलं तरीसुद्धा नाती राहतातच. ही नाती काय काय करतात माणसाच्या आयुष्यामध्ये? पहिलं काम नाती करतात ते अगदी जीवशास्त्रीय, मूलभूत, बेसिक जीवशास्त्रीय गरजा पूर्ण होतात नात्यांमुळे माणसाच्या. एक छोटंसं बाळ आहे, ते बाळ रडतं, ते बाळ हसतं, आणि मग ती आई त्याला कुशीत घेते आणि त्याला दूध देते. तो पान्हा मायेचा असतो, तो पान्हा नात्याचा असतो, दूध हे फक्त माध्यम असतं. म्हणजे जीवशास्त्रीय गरजा पूर्ण करतात नाती, मानसशास्त्रीय सुरक्षितता देतात नाती, आणि त्याचबरोबर एक आपलेपणाची भावना निर्माण करतात नाती. व्यक्ती तितक्या प्रकृती, तसंच व्यक्ती तितकी नाती. प्रत्येक नातं स्वतंत्र असतं. प्रत्येकाच्या नात्याचे पोत वेगवेगळे असतात. काही जणांना इतरांशी नातं जुळवणं आणि ते सांभाळणं अगदी लीलया जमतं, तर काहींच्या नात्यांचे सूर जुळता जुळत नाहीत. असं नेमकं का होतं? नाती जुळायला
किंवा न जुळायला असे कुठले घटक कारणीभूत असतात? नाती जुळायची किंवा नाती तुटायची, तर पहिल्यांदा काय हवं व्यक्तीकडे? व्यक्तीची भावना व्यक्त करण्याची क्षमता जितकी जास्त तितकी त्याची नाती जुळवायची क्षमता जास्त. काय असतं, भावना या एका पातळीवरती आपण सगळे अनुभवतो, पण त्या व्यक्त करण्याची प्रत्येकाची स्टाईल शैली वेगवेगळी असते. काही जणांची शैली इतकी प्रभावी असते की ते पटकन नाती जोडू शकतात. म्हणजे महत्त्वाचं काय आहे, तर भावना मला योग्य पद्धतीने योग्य वेळी व्यक्त करता येत आहेत की नाही या कल्पनेमधूनच तर भावनांक अर्थात EQ म्हणजे इमोशनल कोशंट या कल्पनेचा जन्म झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, स्वतःला दुसऱ्याच्या विचार आणि भावनांच्या मध्ये ठेवता येणं. त्याला म्हणतात एम्पथी, त्याला म्हणतात आस्था. मी जोपर्यंत स्वतःला दुसऱ्याच्या बैठकीत, दुसऱ्याच्या भूमिकेत, दुसऱ्याच्या विचारात, भावनेमध्ये ठेवू शकत नाही, तोपर्यंत मी नातं जोडू शकत नाही. तिसरा एक महत्त्वाचा भाग असा आहे की नाती जोडण्यासाठी त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कारणीभूत असतं. एक साधं उदाहरण घेऊ, व्यक्तींचे स्वभाव दोन पद्धतीचे असतात. काही व्यक्ती बहिर्मुख असतात, काही व्यक्ती अंतर्मुख असतात, आणि त्यांची नाती जोडण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे असते हे आपण ना बऱ्याच वेळेला लक्षात घेत नाही. आपण ना सगळ्यांना सारख्याच पद्धतीने बहिर्मुख करायला पाहतो. लक्षात घेतलं पाहिजे की नात्याची गरज प्रत्येक व्यक्तीची वेगळी वेगळी असणार आहे. जी माणसं अंतर्मुख असतात ती खूप सिलेक्टिव्ह असतात. बघा, ती सगळ्यांबरोबर अघळपघळ बोलणार नाहीत, पण कोणत्या व्यक्तीबरोबर किती प्रमाणात आणि कोणत्या डेप्थचं बोलायचं, खोलीचं बोलायचं हे त्यांना माहिती असतं. कुठल्याही नात्यामध्ये आपण काय नेमकं घेऊन येतो, तर एकतर आपली नातं जोडलं जाण्याची पद्धत, ज्याला आपण अटॅचमेंट स्टाईल असं म्हणूया, आणि दुसरं म्हणजे माझं व्यक्तिमत्व. अटॅचमेंट स्टाईल किंवा नातं जोडली जाण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये दोन मुद्दे येतात. एक तर मला स्वतःला माझ्याविषयी काय वाटतंय, म्हणजे मी किती सुरक्षित आहे का, मी सतत असुरक्षिततेची भावना माझ्या मनामध्ये आहे, मी साशंक आहे, किंवा मला सततच असं वाटतंय की कसली तरी भीती वाटते आहे, की मला कॉन्फिडन्स म्हणजे माझा मला स्वतःविषयीचा आत्मविश्वास आहे, माझी स्वप्रतिमा कशी आहे, सकारात्मक आहे की नकारात्मक आहे, हा एक मुद्दा नातं जोडल्या जाण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा ठरतो की कुठल्या पण एखाद्या नात्यामध्ये आपण किती एकमेकांच्या जवळ येऊ शकतो, ओके, म्हणजे आपण किती विश्वास टाकू शकतो एकमेकांवर. कुठल्याही नात्यात एक व्यक्ती समान असते आणि ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः. सगळ्या नात्यांची एक किल्ली आपल्या खिशात असते, पण अनेकदा नात्यांचं हे आरोग्य बिघडलेलं दिसतं. अनेकदा आरोग्यपूर्ण नाती देखील सलाईनवर गेलेली दिसतात. असं नेमकं का होतं, नाती आजारी का पडतात? जी नाती ही स्वार्थाच्या आधारावर घडत जातात, ज्या नात्यांमध्ये स्वयंकेंद्रितपणा असतो, ज्या नात्यांमध्ये दुसऱ्याला गृहित धरायचं ठरलेलं असतं, अशी नाती जी असतात ती आजारी पडू लागतात. कारण नात्यांमध्ये काय अपेक्षित आहे, नात्यांमध्ये देवाणघेवाण अपेक्षित आहे, आणि ही देवाणघेवाण करताना आपण अटीविना दुसऱ्याला स्वीकारणं महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की नात्यांमध्ये एखादी गोष्ट दुसरा माणूस चुकला तर आपल्याकडे गैरसमज होतात, संशय कल्लोळ होतं, आणि या संशयातनं आपण सतत दुसऱ्या व्यक्तीची मानहानी करत राहतो किंवा स्वतः तयार नसतो ही नाती तयार ठेवायला. आणि याच्यासाठी नात्यांमध्ये एक महत्त्वाचं जे बळ आहे ते म्हणजे विश्वास. आणि नात्यांमध्ये जर विश्वास नसेल तर असं नातं आजारी पडणारच आहे. आपण नेहमी असं म्हणतो की स्वभाव जुळले नाहीत की नाती बिघडतात. हे वरवर पाहताना खरं वाटतं, पण ते खरं नाही. कारण भिन्न स्वभावाची अनेक माणसं छानपैकी नांदताना आपण पाहतो का नाही? मग मेघ कुठे आहे? नाती बिघडतात ती स्वभावामुळे नाही तर स्वीकारामुळे. जेव्हा माणसं एकमेकांचा स्वीकार विना अट करतात, जेव्हा माणसं एकमेकांच्याकडे असे बघतात की अरे या नात्यामध्ये हा भाग आहे ना इथे आमचं जुळतं आहे, हा भाग आहे ना इथे आमचं जुळत नाही आहे, पण हे नातं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. नात्याचा स्वीकार जिथे असतो तिथे स्वभाव भिन्न असले तरी काही फरक पडत नाही. म्हणजे नाती बिघडतात केव्हा? स्वीकार हरवतो तेव्हा. स्वीकार हरवतो म्हणजे नेमकं काय होतं,
तर त्या त्या नात्यामधल्या एकाच अंगाभोवती, एकाच कोणाभोवती त्या दोन व्यक्ती संपूर्ण नात्याला तोलायला लागतात. म्हणजे काय? तर समजा एखाद्या व्यक्तीची एक सवय किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा एक भाग आहे, दुसऱ्या व्यक्तीला तो सहनच होत नाही आणि मग ती व्यक्ती म्हणते की हा जो मला खुपणारा भाग आहे ना, दॅट इज इक्वल टू द होल रिलेशनशिप. म्हणजे तो दुखणारा भाग बरोबर संपूर्ण नातं. असं समीकरण मनामध्ये बसलं की स्वीकार हरवतो आणि स्वीकार हरवला की नातं गेलं. तुमचं स्वतःसोबतचं नातं कसं आहे असं तुम्हाला वाटतं? तुम्ही स्वतःला माफ करता, स्वतःचं कौतुक करता, स्वतःशी गप्पा मारता? आजारी पडलेल्या नात्यांचं औषध मानसशास्त्रात सापडतं. तुम्हाला काय वाटतं, काय असेल हे औषध? पाहूया एका ब्रेक. नात्यांचा दर्जा जितका चांगला असेल तितकं आयुष्य आनंदी आणि समृद्ध असतं हे मानसशास्त्रानं सिद्ध केलंय. पण हा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न मात्र करावेच लागतात. नात्यांचा पोत सुधारण्यासाठी मानसशास्त्रात अनेक उपाय आहेत. पहिल्यांदा आपले गुण किंवा आपले काही दोष जे आहेत जे नात्यांमध्ये समस्या निर्माण करतायत का, कारण बऱ्याच वेळेला असं होतं की ती व्यक्ती पुन्हा पुन्हा त्याच चुका करतं, पुन्हा पुन्हा दुसऱ्याला गृहित धरत असतं. तर पहिलं तत्व जे आम्ही नात्यांमध्ये शिकवतो माणसाला नाती सुधारण्यासाठी, की दुसऱ्या व्यक्तीला गृहित धरू नका, दुसऱ्या व्यक्तीला समजून घेणं खूप आवश्यक असतं. याच्याशिवाय आपल्याला नात्यांमध्ये अनेक गोष्टी ज्या करायच्या असतात त्याच्यामध्ये एक आपण आपल्याला जे हवं आहे दुसऱ्याकडनं तेच आपण दुसऱ्याला दिलं पाहिजे, हा नात्यांमधला पहिलं तत्व आहे. म्हणजे आपल्याला आनंद हवा आहे, आपल्याला समाधान हवं आहे, आपल्याला प्रेम हवं आहे आणि आपल्याला कोणीतरी समजून घ्यायला हवं आहे. हे जर आपण दुसऱ्याच्या बाबतीत केलं तर नात्यांचा दर्जा सुधारू शकतो. याच्याशिवाय एक अटीविना, ज्याला आपण अनकंडिशनल ॲक्सेप्टन्स म्हणतो, हा नात्यांमध्ये असला तर तो दर्जा स्वीकारता येतो. मानसशास्त्रामध्ये आम्ही अनेक गोष्टी करतो, त्याच्यामध्ये समुपदेशन आहे, इंटरपर्सनल थेरपीज आहेत, की जिथे आम्ही व्यक्तीला शिकवतो की त्यांनी ॲडजस्ट कसं करायला पाहिजे, त्यांनी कुठे कॉम्प्रमाइज करायला पाहिजे, त्यांनी कुठे निसर्गतपणे आपल्याला व्यक्त केलं पाहिजे. आणि व्यक्त करणं ही एक उत्तम कला नात्यांमध्ये आहे, जी आपण स्वतः तर पाळली पाहिजे पण आपल्या नात्यांमध्ये ज्या व्यक्ती आहेत त्यांनाही ते करतात करायला दिलं पाहिजे, कारण त्यानेच आपण एक उत्तम साखव साधू शकतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी केली जाते की ज्याच्यामध्ये कोण चूक आणि कोण बरोबर ह्या कुठल्याही प्रश्नांमध्ये गुंतून पडण्यापेक्षा, किंबहुना तसं त्याच्याकडे बघितलं जात नाही, पण आपण आपल्या नात्यामध्ये काय कॉन्ट्रीब्युट करतो आहे. म्हणजे माझं नातं आत्ता जर ह्या तणावपूर्ण परिस्थितीत आहे तर सर्वसाधारणपणे कुठल्याही व्यक्तींची भूमिका ही दुसऱ्याला दोषारोप करण्याची असते, ब्लेम करण्याची असते. तर तो सगळ्यात पहिल्यांदा फोकस कसा बदलेल ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो की ह्या नात्यामध्ये त्या व्यक्तीने काय केलेलं आहे हा दोषारोप करण्यापेक्षा ह्या नात्यामध्ये मी काय भर टाकलेली आहे, मी काय कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे हे जास्तीत जास्त तपासून बघायला त्या व्यक्तीला प्रवृत्त केलं जातं. मग त्याच्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी असतात, काही नकारात्मक गोष्टी असतात, काही आपल्या व्यक्तिमत्वाच्या किंवा स्वभाव दोषांमुळे कॉन्ट्रीब्युट केलेल्या काही गोष्टी असतात. तर अशा अनेक गोष्टी तपासून पाहायला कॉन्ट्रीब्युट प्रवृत्त केलं जातं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की ह्या नात्यांची जबाबदारी, म्हणजे हे जे नातं आपण निर्माण केलेलं आहे ह्या नात्यांची जबाबदारी माझी आहे आणि त्यामुळे ह्यामध्ये निर्माण झालेले प्रश्न सोडवायला सुद्धा मी जबाबदारी घेऊन काही केलं पाहिजे, अशी पण एक भूमिका त्याच्यामध्ये मांडली जाते. नाती आणि मानसशास्त्र यांचं गणित आपण एका ग्राफिक्समधून आता समजावून घेऊया आणि त्यासाठी जाऊया डॉक्टर तेजस्विनी कुलकर्णीकडे. माणसाच्या मनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्याचं अंतर्मन. या अंतर्मनामध्ये असतात दडलेले खूप सारे समज आणि संकल्पना, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये बिलीफ्स असं म्हणतो. आपण लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही अनुभव घेत आलो त्या अनुभवांवरती आधारित अशा प्रकारच्या संकल्पना आपल्या मनात तयार होत असतात. नातेसंबंधांमध्ये अशा प्रकारचे सकारात्मक किंवा नकारात्मक समज तयार होण्याची शक्यता असते. जेव्हा नकारात्मक समज एखाद्या नातेसंबंधाबद्दल किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या अंतर्मनात निर्माण होतात तेव्हा त्याच प्रकारचा विचार करण्याची आपल्या मेंदूला सवय लागते. समजांवरतीच आधारित असतात आपले विचार आणि विचारांवरतीच आधारित असते आपली कृती. जेव्हा आपले समज नकारात्मक असतात तेव्हा आपण एखाद्या नात्यासंबंधांमध्ये कृतीसुद्धा नकारात्मकच करतो. आपण एक उदाहरण घेऊया नवरा बायकोच्या भांडणांचं.
जेव्हा आपला या नातेसंबंधांबद्दलचा समज हा नकारात्मक असतो तेव्हा त्याच्यामधून आपल्याला आपली होणारी कृती ही सुद्धा नकारात्मक होते. त्याच्यामुळे त्याचे परिणाम हे सुद्धा नकारात्मकच होतात आणि भांडणं वाढीला लागतात. त्याच्यामुळे नातेसंबंध आजारी पडतात आणि आपले जे आधीचे नकारात्मक समज होते ते अजून दृढ होतात. हे दुष्टचक्र अशाच प्रकारे चालू राहतं. मात्र याच्यातली गंमत अशी आहे की जर आपण हे समज सकारात्मक करू शकलो तर आपले नातेसंबंध आपण याच चक्रानुसार अजून सकारात्मक करू शकतो आणि आपली नाती खुलू शकतात. नात्यांचा पोत सुधारल्यानंतर आयुष्यातल्या अनेक आघाड्यांवर सकारात्मक बदल झाल्याची उदाहरणं आहेत. एक उदाहरण डोळ्यासमोर येतं. माझा एक रुग्ण ज्याला स्किझोफ्रेनिया नावाचा तीव्र मानसिक आजार आणि त्याची पत्नी, आजारामुळे त्यांचं नातं पूर्ण विस्कटून गेलं होतं. पण त्या पत्नीने असं ठरवलं की आजार हा माझ्या पतीमध्ये आमच्या लग्नानंतर आला, नातं आधी आलं. मग तिने असं ठरवलं की ह्या आजाराबद्दलची मी जास्तीत जास्त माहिती आणि ज्ञान करून घेईन. आधी ती फक्त स्वतःची भूमिका त्या पतीला गोळ्या देण्यापुरतीच मर्यादित ठेवत होती. त्या माहिती आणि ज्ञानाचा, आजाराबद्दलच्या माहिती आणि ज्ञानाचा तिने वापर केला, त्यासाठी शास्त्रीय सल्ला घेतला आणि हळूहळू त्या व्यक्तीबद्दलची स्वतःमधली आस्था तिने जागृत केली. आता ती फक्त जबाबदारी राहिली नाही, आता ती स्वीकारलेली, मायेने स्वीकारलेली जबाबदारी झाली. हा भूमिकेतला बदल त्या पत्नीच्या, हा रुग्ण असूनही त्याच्या मनाला कुठेतरी भिडला. तो आता गोळ्या घेण्यामध्ये, औषध योजनेचा स्वीकार स्वतः करण्यामध्ये तो आता जास्ती सकारात्मक झाला. त्याच्या ट्रीटमेंटमधली नियमितता वाढली. हळूहळू या दोघांच्यामधला पती पत्नीचा संवाद जसा वाढायला लागला, तसा हा रुग्ण या स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना आम्ही म्हणतो शुभार्थी आणि त्यांच्या नातेवाईकांना आम्ही म्हणतो शुभंकर. तर हा शुभार्थी नवरा आणि ही शुभंकर पत्नी या दोघांच्यामधला संवाद हळूहळू जसा घट्ट व्हायला लागला, त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम या आजारावरती या व्यक्तीनं मात करण्यामध्ये झाला. आणि मग तो आधी सुशिक्षित तर होताच, तो नोकरीवरती उत्तम जायला लागला, त्याची करिअर छान झाली आणि त्या दोघांच्यामधलं नातं सशक्त झालंच, त्याची आजारातून रिकव्हरी झालीच. पण ही जी पत्नी आहे, ती पत्नी आता या क्षेत्रामध्ये इतर शुभंकरांना, म्हणजे इतर केअर गिव्हर्सना समुपदेशनसुद्धा द्यायला लागली. म्हणजे जर आस्था आणि स्वीकार आला तर नात्यामध्ये काय गंमत घडू शकते. तर अशी ही नाती, जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारी, आयुष्य समृद्ध करणारी आणि आयुष्यानंतरही उरणारी. नाते जुळले मनाशी मनाते, हे नाते जुळले मनाशी मनाते, फुले गीत ओठी अनोख्या सुरांते, नाते जुळले मनाशी मनाते, हे नाते जुळले मनाशी मनाते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.